नंतर मी स्वतः आपण मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला विचारा की मी ज्या वेळेला गृहखात्याचा राज्यमंत्री होतो 90% खटले मागे घेण्यात आले, ते मला नेहमी सांगतात की तुम्ही एवढं चांगलं काम केलं. माझी 30,000 मुलांची भरती आहे, त्याच्यामध्ये ओपनची आरक्षणं शिल्लक नव्हती. कारण काय झालं की कर्मचारी असे करायचे की कुठले आरक्षण शोधून काढण्यापेक्षा त्याला ओपनमध्ये टाका. सगळीच्या सगळी आरक्षणं मी शोधून काढली आणि ओपनची जागा निर्माण केल्या. शेवटी मराठा समाजाला म्हणजे ओपनमध्ये सुद्धा 10% आरक्षण आहे, ते मराठा समाजाला मिळालं पाहिजे. तर त्याच्यासाठी कष्ट घ्यायला लागतात. थोडीशी भरतीची प्रक्रिया लांबली, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 300-400-500 जागा निर्माण झाल्या ओपनच्या, आणि त्याच्यामध्ये पुन्हा 10% रिझर्वेशन आहे. आपण हेच लक्षात घेतलं पाहिजे. कधीतरी मी ह्याच्यावर सविस्तर बोलेन. त्यानंतर मी स्वतः आपण मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला विचारा की मी ज्या वेळेला गृहखात्याचा राज्यमंत्री होतो 90% खटले मागे घेण्यात आले, ते मला नेहमी सांगतात की तुम्ही एवढं चांगलं काम केलं. माझी 30,000 मुलांची भरती आहे, त्याच्यामध्ये ओपनची आरक्षणं शिल्लक नव्हती. कारण काय झालं की कर्मचारी असे करायचे की कुठले आरक्षण शोधून काढण्यापेक्षा त्याला ओपनमध्ये टाका. सगळीच्या सगळी आरक्षणं मी शोधून काढली आणि ओपनची जागा निर्माण केल्या. शेवटी मराठा समाजाला म्हणजे ओपनमध्ये सुद्धा 10% आरक्षण आहे, ते मराठा समाजाला मिळालं पाहिजे. तर त्याच्यासाठी कष्ट घ्यायला लागतात. थोडीशी भरतीची प्रक्रिया लांबली, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 300-400-500 जागा निर्माण झाल्या ओपनच्या, आणि त्याच्यामध्ये पुन्हा 10% रिझर्वेशन आहे. आपण हेच लक्षात घेतलं पाहिजे. कधीतरी मी ह्याच्यावर सविस्तर बोलेन. त्यांना